चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन. वैशाख वणव्याची दाहकता जणू चैत्रातच जाणवू लागली आहे. त्यासोबतच विठुरायाच्या परंपरागत चंदन ओटीपूजेलाही सुरुवात झाली. मंदिर समितीने कर्मचाऱ्यांवरील चंदन उगाळण्याचा ताण कमी करण्यासाठी अद्ययावत मशीन आणलं आहे. देवाच्या रोजच्या चंदनउटी पूजेसाठी 750 ग्रॅम उगाळलेल्या चंदनाची आवश्यकता असते. यात केशर मिसळण्यात येतं. पुढचे 3 महिने तीव्र उन्हाळ्याचा काळ आहे. विठुरायाला या उष्म्यापासून दिलासा मिळावा यासाठी शीतल चंदनाचा लेप संपूर्ण अंगाला लावण्यात येतो. लेपनासाठी खास म्हैसूरहून उच्च दर्जाचं चंदन मागवण्यात येतं. चैत्रशुद्ध द्वितीयेपासून मृग नक्षत्रापर्यंत ही चंदन उटीची पूजा होते. विठुरायाला रोज दुपारच्या पोशाखाच्या वेळी लावलेली ही चंदन उटी दुसऱ्या दिवशी काकड आरतीच्या वेळी काढण्यात येते. विठुरायाच्या पोशाखाच्या वेळी आता रोज ही पूजा होणार असून देवाच्या अंगावर अंगी घालण्याऐवजी चंदनाचा लेप देण्यास सुरुवात झाली आहे. विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेलाही या पद्धतीने चंदन उटी लावण्यास सुरुवात करण्यात आली. पुणे मंदिर समितीतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते मृग नक्षत्र निघेपर्यंत म्हणजे साधारणतः 7 जूनपर्यंत श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेस चंदन उटीची पूजा आयोजित केली जाते. पूजा आयोजित करण्यामागचा उद्देश असा आहे की श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेस उन्हाळ्यापासून संरक्षण मिळण्यावर यासाठी म्हणून चंदन उटी ही सर्वात श्रेष्ठ असल्यामुळं चंदनाचाच लेप देवाच्या अंगाला दिला जातो की ज्यामुळं त्या मूर्तीला संरक्षणही मिळतं, उष्णतेपासून आणि थंडाही मिळते. हा ही त्यामागचा उद्देश आहे. यासह अनेक बातम्या पाहण्यासाठी येस न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा. तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.